आज मुलगी मला संध्याकाळी रोज जातानी म्हणजे पप्पा की कपडे आणले का, पण एक रिअल परिस्थिती काय उगा असंच बोलत नाही पण हे खरं आहे। आज रिक्षा चालक म्हणून आहे ना असं वाटायला लागलं की मला जगणं आवड झालं आहे, या लोकांनी एवढा आमचा छळ मांडलेला आहे, कारण की आमचं कुटुंब आमच्या मागं, याचा तर विचार करायला पाहिजे होता, कारण की आज जगणं एवढं अवघड झालं ना असं वाटायला आत्महत्या करून घ्यावं। ही लोक एवढी नाराज झालेत की अजूनपर्यंत बंद करत नाही ही लोक, कारण की रिक्षावाल्यांचं का तुम्हाला बळी पाहिजे का त्याच्या घरच्यांचा बळी पाहिजे तेव्हा तुम्ही बंद करणार आहे का? आमच्यासारख्या रिक्षा चालकांनी कशावर अवलंबून राहायचं आहे, कारण की आम्ही रिक्षा चालवून आमचं पोट बाहेर भरतो, आम्ही कुणाला म्हणत नाही की आमची मदत करा, आम्ही आमचा हक्क मागतो, आमचा हक्क द्या आम्हाला, आमची लेकरं बाळ चांगले राहू द्या, त्यांनासुद्धा शिकायची इच्छा आहे। आज त्या चांगल्या चांगल्या लोकांचे चांगल्या चांगल्या शाळेमध्ये पोरं आहेत, पण आमच्या नगरपालिका तर आमचीसुद्धा इच्छा आहे की कुठेतरी आमची पोरं बाळं चांगली शिकली पाहिजे, आमच्यासारखे ड्रायव्हर झाले नाही पाहिजे, कारण बघितलं आज की आमच्या ड्रायव्हरवाल्याचं कसं आहे कसं नाही, सरकार कुठली दखल घेत नाही आणि या ओला उबेर रॅपिडोमुळे आमचं सगळं वाटोळं झालेलं आहे। रोज तुपाशी मात्र आमची पोरं उपाशी असं रिक्षावाले का म्हणतायत? आज विभागीय आयुक्त कार्यालयांच्या इथे संपूर्ण हे रिक्षावाले जमलेले आहेत। केशव सर, नक्की काय प्रकरण आहे? गेल्या एक वर्षापासून आम्ही बेकायदा बाईक टॅक्सी म्हणजे बेकायदा प्रवासी वाहतूक जी दुचाकीवरती होती ती बंद करावी, सरकारला आजपर्यंत आम्ही अनेक निवेदनं दिली, आंदोलनं केले, मोर्चे केले, सरकारी अधिकारी फक्त कागदी घोडे नाचवतात। महाराष्ट्राचे आयुक्त अविनाश ढाकणे साहेबांनी अप्पर पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं, हे तिसरं पत्र आहे मागच्या 6 महिन्यामध्ये, की बेकायदा बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या ओला उबेर रॅपिडो कंपन्यांवरती कारवाई करा, परंतु आज तागत कुठलीही कारवाई कंपन्यांवरती झालेली नाही आहे। जी काही थातुरमातुर दिखाव कारवाई होती ते जे लोक बाईक टॅक्सी चालवतात जे मुलं असतात त्यांना माहीत नसतं की बाईक टॅक्सी बेकायदा आहे, त्यांच्यावरती 15-15 हजार रुपयाचा दंड लागतात, पण कंपन्यांना कोणी हात घालायची हिंमत करत नाही। त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इकडे काळी दिवाळी साजरी करायला जमलेलो आहोत पुण्यामध्ये। हजारो रिक्षाला इकडे आलेत काळे कपडे घालून, काळा आकाशकंदील आम्ही लावला आहे आणि ते सरकारचा आम्ही आज निषेध करतो। ओला उबेर रॅपिडो या कंपन्यांना फक्त त्यातले ओला आणि उबेर या कंपन्यांना फक्त टॅक्सी म्हणजे फोर व्हीलर कॅबची सुविधा द्यायची परमिशन पुणे आणि चिंचवडमध्ये आहे। बरोबर, रॅपिडोला पुणे या चिंचवड किंवा महाराष्ट्रामध्ये कुठलाही व्यवसाय रिक्षा नाही, कॅब नाही आणि बाईक टॅक्सी तर नाहीच नाही करायला परमिशन नाही, पण जर का तुम्ही मागच्या काही महिन्यांपासून बघितलं तर या ओला उबेर रॅपिडो कंपन्यांच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर जेव्हा तुम्ही गाडी बुक करता तेव्हा तुम्हाला कॅब दिसते, रिक्षा दिसते आणि खालती बाईक टॅक्सीसुद्धा दिसते। तर आपल्या राज्यामध्ये दुचाकीवरती प्रवासी वाहतूक बेकायदा आहे, कारण ज्याला इन्शुरन्स नसतो ते कुठले टॅक्सेस भरत नाही, त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही, प्रवाशांची सुरक्षितता धोक्यामध्ये येते, अनेक घटना घडल्या आहेत, महिलांची छेडछाड होती आहे, त्यामुळे ही बेकायदा बाईक टॅक्सी बंद करणं हे सरकारचं काम आहे, परंतु वर्षभरापासून ही बेकायदा बाईक टॅक्सी बंद होत नाही। त्यामुळे होतं असं की रिक्षाचालकांचे 70-80% उत्पन्न हे बेकायदा व्यावसायिक घेऊन जात आहेत आणि जे ऑलरेडी झोमॅटो किंवा स्विगीसारख्या ॲपमध्ये काम करणारी मुलं आहेत किंवा अनेक अशी सुद्धा मुलं आहेत की जे आय टी कंपन्यात काम करतात पण गर्लफ्रेंडला ॲपलचा मोबाईल गिफ्ट द्यायचा म्हणून ते बेकायदा बाईक चालवतात, अशी लोक या व्यवसायामध्ये येतात आणि गोरगरीब रिक्षाचालक ज्यांचं पूर्ण उत्पन्न या व्यवसायावरती अवलंबून आहे, त्यांच्या मुलांच्या शाळेच्या फिया, घराची भाडी, त्यांच्या जे काय अन्नधान्य येतं सगळं त्या व्यवसायावर येतं, त्यांचे हाल होत आहेत आणि ज्या लोकांना गरज नाही आहे ते लोक इलिगल हा व्यवसाय करतात। परंतु जेव्हा माझे दादा उपमुख्यमंत्री होते आणि आपल्या पुण्याचे पालकमंत्री होते तेव्हा आम्ही उपोषण केलं होतं, आम्ही 10,000 रिक्षाचालक पुणे आर टी ओ समोर आंदोलन करण्यासाठी बसलेलो होतो, पुणे आर टी ओ समोर तर रोड बंद होता, तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही येत्या काही दिवसामध्ये बाईक टॅक्सी बंद करतो आणि तुमची जे ते विभागाचे सायबर लॉचे जे उच्च दर्जाचे पोलीस अधिकाऱ्यांशी बैठक घालून देतो आणि कंपन्यांवरती त्वरित एफ आय आर दाखल करतो। उपोषण या मागणीनं या आमच्या त्यांच्या आश्वासनानंतर मी सोडलं आणि त्यांनी आम्हाला आमची दिशाभूल केली आणि पुढे कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही। त्यानंतर सरकारच गेलं, त्यानंतर जेव्हा सरकार आलं तेव्हा आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला पुण्यातनं हजार रिक्षाचालक मुंबईला गेलो होतो, नंदनवन निवासस्थानी गेलो होतो, तेव्हा त्यांना आम्ही निवेदन दिलं, आदरणीय खासदार श्रीकांत शिंदेंना निवेदन दिलं, त्यांनी तो प्रस्ताव पुढे महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त ढाकणे साहेबांकडे पाठवला, त्यांनी सुद्धा त्वरित त्याच्यावरती कारवाई करत पोलीस अप्पर पोलीस महासंचालकांना 3 पत्रं लिहिली की या कंपन्या आमच्या क्षेत्रामध्ये म्हणजे ट्रान्सपोर्ट विभागामध्ये बेकायदा व्यवसाय करत आहेत, त्यांच्यावरती त्वरित कारवाई करा। परंतु आजपर्यंत पोलीस महासंचालकांनी किंवा गृह विभागाने या कंपन्यांवरती कुठल्याही प्रकारे कारवाई केलेली नाही आहे, थातुरमातुर कारवाई होते, आमच्याकडे अख्खा बंच आहे, प्रेस नोट असतील किंवा अधिकाऱ्यांची पत्रं असतील की या कंपन्यांवर कारवाई करा,
परंतु सगळे एकमेकांवर कारवाई करा, पण प्रत्येक कोणी कारवाई करत नाही. मोबाईलमधनं हे ॲपमधनं या बाईक टॅक्सी जात नाही म्हणून आम्ही याचा निषेध करतो. आम्ही आजपर्यंत सगळे आंदोलन केले ते कायदे चौकटीत राहून संवैधानिक मार्गानेच केलेली आहेत, पण केव्हापर्यंत? म्हणजे जर का तुम्ही कुठलेच कायदे पाळणार नसताल, आमचे पोरं बाळ उपाशी राहणार असतील, आम्हाला भर दिवाळीमध्ये घरामध्ये अन्नाचा कण नाही आहे, तर आम्ही केव्हापर्यंत शांतपणे आंदोलन करायची? पुढच्या वेळेस जर का 20 दिवसामध्ये बाईक टॅक्सी बंद नाही झाली तर अख्खं पुणे आणि चिंचवड चक्का जाम होईल, याची सरकारने दखल घ्यावी. जे पुढचं आंदोलन असेल ते अत्यंत उग्र आंदोलन असेल, आणि जोपर्यंत बाईक टॅक्सी बंद होत नाही, मोबाईलमधनं ॲप्लिकेशनचा ऑप्शन जात नाही बाईकचा, तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही. रिक्षावाल्यांचा मोठ्या प्रमाणात भक्त रिक्षाचालकाला पाठिंबा असतो. आज जवळपास 1000 रिक्षा चालक इथे आलेले आहेत पुण्यातनं. दिवाळी तोंडावरती आहे, थोडाफार जो धंदा आम्हाला भेटतोय तो जो थोडाफार धंदा आम्हाला भेटतो तो नेमका याच टाईममध्ये असतो. मुलांचे परीक्षा चालू आहे तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक इथे आलेले आहेत. रिक्षाचालक फक्त नाही, त्यांचे कुटुंबीय आलेले आहेत, मुलं आलेले आहेत, त्यांच्या वाईफ आलेले आहेत, पत्नी आलेले आहेत. की ज्या फ्रॉड कंपन्या आहेत त्यांनी स्वतःचे पोटं भरण्यासाठी आज रिक्षावाल्यांच्या पोटांवरती ते पाय देत आहेत. अनलिगल, ज्याला सरकारी कुठल्याही प्रकारची त्यांना परवानगी नाही आहे, आणि त्यांनी ॲप ओपन करून आज ते पॅसेंजर, रिक्षाचालकांचे पॅसेंजर आज ते पळवत आहेत. आणि रिक्षामध्ये कोणीही पब्लिक बसत नाही आहे, कारण ते म्हणतात की आम्हाला सुविधा दारापर्यंत येते. पण हे आज तुम्हाला माहिती आहे का, हे ओला, उबेर आणि रॅपिडो हे काय करतात माहिती आहे का, जॉईन करायच्या अगोदर हे 1-2-3 हजाराचं आमिष देतात. आणि रिक्षावाल्यांना ते 2-3 हजार म्हणजे त्यांना असं वाटतं की आमचा हप्ता तरी जाईल, या आशेने लोक जातात. पण काही यामध्ये आमचे रिक्षाचालक जे आहेत यामध्ये काही शिकलेले थोडेफार आहेत आणि बाकीचे सगळे अडाणी आहेत, त्याच्यामुळं ॲप काय काम करतं हे त्यांना माहिती नाही. पण आज ज्या वेळेला त्यांच्या पोटावर पाय पडला त्यावेळेला कळालं, अरे हे ॲप आपल्याला काय करत आहे, तर पैसे देऊन आम्हीच दाखवून हे आपल्या पोटावर पाय देत आहे. आणि आज त्याच्यामुळं हे आंदोलन केलं, कारण आज रिक्षावाल्याच्या खिशामध्ये 100 रुपयेसुद्धा जात नाही आहेत. आणि आज रिक्षावाल्यांनी दिवाळी करायची कशी काय? सगळं रिक्षाचालकांचं कुटुंब आज विभागीय कार्यालय आयुक्ताच्या बाहेर आहे, सर्वजण संपर्क करत आहेत. मागील वर्षभरापासून ते प्रशासनाशी संपर्क राहून पत्रव्यवहार करत आहेत की जे काही जे चाललं आहे ते वेळीच थांबवा. मात्र त्यांनी आता 20 दिवसांचा कालावधी दिलेला आहे, तो दिला नाही, त्या 20 दिवसामध्ये काही निर्णय नाही झाला तर हे आंदोलन उग्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.